370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये काहीही जास्त परिणाम झाले नाहीत. या उलट लोकांसाठी विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणारे परिणाम दिसून येत आहेत, असे जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे यांनी प्रतिपादित केले. 370 कलम रद्द झाल्यानंतर सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात डॉक्टर सागर डोईफोडे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. मागील 8 महिन्यांपासून ते डोडा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत. त्यांनी तरुणांमध्ये कशाप्रकारे जागरूकता निर्माण केली यासंबंधी ते बोलत होते. 370 कलम रद्द केल्यामुळे आपण सर्व एकत्रित येऊन सर्व विकासाकडे वाटचाल करू शकतो असे त्यांनी सांगितले. यानंतर नवनवीन उद्योगांना नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा ते प्रयत्न करतील असे त्यांनी आश्वासन दिले. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्र आणि काश्मीर यांचं नातं आपल्याला एकत्रित अजून घट्ट कसं करता येईल, ते पुढे कसं नेता येईल, याचा जो इनिशिएटिव्ह घेतला मी पहिले तर त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि शुभेच्छासुद्धा देतो. मागील काही दिवसांमध्ये ऑलरेडी आपले हेमंतजी असतील किंवा मग अन्य जे आपली पत्रकार मंडळी असेल त्यांच्या माध्यमातून बरेच सारे कार्यक्रम महाराष्ट्राचं आणि काश्मीरचं नातं घट्ट करण्यासाठी डोडा या जिल्ह्यामध्ये माझ्याकडे घेण्यात आले आणि त्यानुषंगानं हे या नात्याची सुरुवात झाली. माझी अशा अपेक्षा आहे की आपण हे अजून पुढे घेऊन जावं, कारण जेवढे इंटरॅक्शन्स आणि जेवढे दोन भागांमधील आपण जेवढे संबंध प्रस्थापित करू किंवा मग जेवढं पब्लिक इंटरॅक्शन्स करू त्याच्यामध्ये नक्कीच लोकांना त्यामध्ये फायदा होणार आहे. माझी नियुक्ती सध्या चिनाब व्हॅलीमधील डोडा इथं आहे आणि डोडा जिल्हा हा एक जम्मू आणि काश्मीर या दोन भागांशी जो जोडणारा जम्मू रिजनमध्ये तो येतो आणि साधारणतः आसपासचे 3 जिल्हे मिळून हा चिनाब व्हॅलीचा एरिया जो आहे तो पूर्णपणे चिनाबचं खोरं ज्याला आपण म्हणतो ते 3 भागातलं असतं. मागील 8 महिन्यापासून मी त्या ठिकाणी रुजू आहे.